महफूल वेचण्यासाठी गेलेल्या काका पुतण्यावर वाघाने हल्ला करून ठार केलंय. ही घटना आज सकाळच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गावालगतच्या जंगलात घडली आहे. कमलाकर उंदिरवाडे आणि दुर्वास उंदिरवाडे अशी मृत काका पुतण्याची नावे आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. चंद्रपूर जिल्ह्यात महफूल वेचणीचा हंगाम सुरू आहे. कमलाकर उंदिरवाडे आणि दुर्वास उंदिरवाडे हे दोघे पहाटेच्या सुमारास गावालगतच्या जंगलात महफूल वेचण्यासाठी गेले होते. महफूल वेचत असताना दबा धरून असलेल्या वाघानं अचानक या दोघांवर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. एकाच वेळी वाघानं दोन लोकांना ठार केल्यानं परिसरात मोठी दहशत पसरली आहे. त्यानंतर वनपथक घटनास्थळी दाखल झालं असून मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी सिंदेवाही येथे रुग्णालयात पाठवलंय. नाही, हा प्रस्ताव आम्ही सांगितला आहे की जिथे वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे त्यामध्ये हिंसर जे काही पशु आहेत त्यांचा जो वावर आहे त्या गावाच्या सभोवताल चॅनलिंग फिनिशिंग करायचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे आणि त्यामध्ये तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ज्या गोष्टी खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात आता वाघाची संख्या वाढली आहे. ब्रह्मपुरी एका डिव्हिजनमध्ये 58 वाघ आता आहे. मी कालच माहिती घेतली आणि काल मीटिंग पण झाली वन्य प्राण्यांच्या पासून शेतीचं आणि माणसाचं संरक्षण करण्यासाठी ज्या उपाययोजना कशा करता येईल, शेतीचं संरक्षण कसं करता येईल. आज घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. एकाच कुटुंबातील काका आणि पुतण्याचा तो ते मृत्यू झालेला आहे वाघाच्या हल्ल्यामध्ये. आता ज्या आम्ही जी मदत आहे ती मदत तर देणार पण जीव परत काही येऊ शकत नाही. म्हणून वाघांच्या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे प्राणहानी होत आहे, मनुष्यहानी होत आहे, त्यामध्ये निश्चितच भविष्यात आपल्याला अधिक कडक उपाययोजना कराव्या लागतील आणि अधिकचे पैसेसुद्धा उपलब्ध करून द्यावे लागतील. आता आपण साधारणतः या सगळ्या याला 10 लाख रुपये त्याला देतो आहोत पण त्यापेक्षाही अधिकच्या आणि त्याच्या कुटुंबातील एका माणसाला जसं जे आर आता आम्हाला करावं लागेल की एक कुटुंबातील एका तरी व्यक्तीला नोकरी दिली गेली पाहिजे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर तीसुद्धा उपाययोजना आम्ही आता करणार आहोत आणि त्या पद्धतीनं पुढं जावं लागेल. पण झालेली घटना निश्चितच दुर्दैवी आहे. यावर त्या कुटुंबियांना निश्चितच त्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. मी प्रत्यक्ष आज त्यांची भेट घेणार नाही पण पुढे 2 दिवसांनी मी त्यांना त्यांच्या भेटीला त्यांच्या कुटुंबाचं जाणार आहे.